हॅलो अतुल आणि अनुजा, तुमच्यासाठी ही सुरुवात खास आमच्याकडून. वह वह राम जी जोड़ी क्या बनाई, भैया और भाभी को बधाई हो बधाई. सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई. हॅलो अनुजा, मला माहिती आहे तुला आजच्या हा दिवस खूप मस्त साजरा करायचा होता, छान एकदम ग्रँड करायचा होता, पण अनफॉर्च्युनेटली आपण सगळेच लॉकडाऊन आहोत, सो इट्स ओके. आपण ते आज नाही उद्या नक्कीच करणार आहोत, पण तरीही आम्ही सर्वांनी मिळून आणि स्पेशली सर्व लोक ज्यांना तुमच्यावर खूप प्रेम आहे त्या लोकांनी वेळ काढून तुमच्यासाठी ते तुम्हाला भेटायला आलेले आहेत असं समजूया आपण आणि सुरुवात करूया. अर्थात मातृ आणि मित्र पहिले, मग आपण एक एक सुरुवात करूया. सो लेट्स बिगिन. अतुल, विजया, तुम्ही दोघंही एकमेकाला अतिशय अनुरूप आहात. जरी तुमच्या स्वभावात बेसिक फरक असला तरी तुमचं एकंदर कॉम्बिनेशन, एकमेकाला समजून वेळप्रसंगी वागणं हे चांगलं आहे. अतुलला तर मी खूप लहानपणापासूनच ओळखतो. तो अतिशय पूर्वीपासून समंजस आहे. कुठल्याही गोष्टीत कुठे थांबायचं, कुठे पुढे जायचं, काय करायचं हे त्याला बरोबर समजते. कमीत कमी तो कोणाशी विशेष त्याने वैर असं घेतलंच नाही, नेहमी समंजसपणा दाखवला. आणि आता तर तो काय मॅच्युअर झालेला आहे. असं म्हणतात तुझ्याबद्दल की एक जण असं म्हणाल होतं तुझ्याबद्दल की या पिढीतील हा सर्वात उत्तम मुलगा आहे. तर त्यावर दुसऱ्याने म्हटलं होतं या पिढीत नाही, तिन्ही पिढ्यातील सर्वोत्तम अतुल आहे. तुम्ही जेव्हा लग्न ठरवलं तेव्हा त्यांनी फक्त आईचा विचार केला, माझ्या आईला कशी सून हवी, आईच्या इच्छेप्रमाणे लग्न करून ही मुलगी माझ्या आईला सूट आहे आणि ही माझ्या आईच्या बरोबर चांगल्या प्रकारे संसार करेल. आणि म्हणूनच मला त्याचं खूप कौतुक वाटतं की त्यांनी माझ्यासाठी लग्न करून मला सून छान मिळवून दिली, याच्यात मला आनंद आहे. मावशींना तुमचं आयुष्य पुढचं असंच चांगलं सुखी आणि समृद्ध व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आई आणि भाऊजी, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला दोघांना उदंड आयुष्य देव. आणि केक पाठवून द्या आम्हाला जमलं तर. ओके, बाय, एन्जॉय. आता बाकीचा केरकर परिवार आणि सदस्य. आज अतुल विजयाच्या लग्नाचा 25वा वाढदिवस. मला आठवतोय तो छोटासा अतुल, खूप शांत समजूतदार असा तो होता. हळूहळू तो मोठा झाला, कधी तो मोठा झाला आणि कधी तो प्रेमात पडला हेच कळलं नाही. एकदा येऊन त्याने सांगितलं, काकी मला एक मुलगी खूप आवडते. मला आश्चर्य वाटलं, अतुल मुलींकडे बघतोय, शक्यच नाही, असं होणारच नाही मुली. मग त्याने मला नीट व्यवस्थित समजावून की अशी आहे, अंबिजया नाव आहे तिचं आणि ती खूप शांत समृद्ध राहते. आणि विजयाने आमच्या खरंच ते सिद्ध करून दाखवलं की ती शांत आहे, समृद्धार आहे. लग्न झालं, ती घरी आली आणि तिच्या मागण्याने आम्हाला सगळ्यांना तिने जिंकून घेतलं. अतुल आमचा क्रिकेट प्रेमी, दर रविवारी तो क्रिकेट खेळायला जाणारच. बायकोला घेऊन फिरायला जायचं असतं त्याला माहितीच नव्हतं जणू. अतुल आणि विजयाने काय केलं,
ती चाहती नोकरी करती आहे, ती ऑफिसमधून घरी आली की घरात काम करून मग तिला वाचनाचं खूप वेळ आणि विणकाम शिवणकाम भरतकाम ह्याचं वेळ होतं, त्यात तिने आपलं मन गुंतवून घेतलं. म्हणजे म्हणतात ना, ठीक आहे आपल्या नवऱ्याला क्रिकेटची आवड आहे तर त्याला त्याचं खेळू दे, तुझा तू माझी मी, असं जे काही जीवन असतं ना ते जगलं की उत्तम आयुष्य जगता येतं, जोडीदाराबरोबर समजून घाता येतं. आणि असं समजून घेऊन त्यांनी लग्नाची ही 25 वर्ष समजूतदारपणे दोघांनी एकमेकांबरोबर काढली. अतुलला क्रिकेटचं, त्याच्याबरोबर कॅरमचं कसलं कसलं म्हणून वेळ, पण अतुलला फिरायला जायचं पण वेळ, त्याचे मित्र पण भरपूर आहे, त्या सगळ्यांबरोबर विजया फिरायला जायची आणि विजया मित्रांच्या घरात त्यांच्या पण आवडीची झाली, सगळ्यांची लाडकी झाली. ह्या विजयाने आणि अतुलने सगळ्यांबरोबर आमच्यावर दोघांवर काका काकींवर जे प्रेम केलं आहे, मनापासून प्रेम केलं, आम्हाला दोघांना प्रेम दिलं, अशा ह्या दोघांना आम्हा दोघांकडून लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा आणि खूप खूप शुभ आशीर्वाद. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लग्नाची 25 वर्ष कशी झाली ते कळले नाही, असेच हसत खेळत आनंदात राहा. हाय अतुल, अतुल आणि विजया, तुम्हा दोघांना लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो अतुल आणि विजया, तुम्हा दोघांना अनेक वर्ष ओळखते आहे, अतुलला तर खूपच. लहान अतुलशी तेवढी ओळख नव्हती, लहान होता, त्याच्या मित्रांच्यातच रमलेला असायचा किंवा नातेवाईकांच्या लहान भावंडांच्या रमलेला असायचा. आणि गेली काही वर्ष तुला खूप जवळून पाहायला मिळालं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. तुकारामांनी म्हटलंय, चित्ती असू द्याव समाधान, म्हणजे काय ते तुझ्याकडे बघून लक्षात येतं. आणखीन एक गोष्ट मला तुझ्याबद्दल सांगावीशी वाटते, बोलावीशी वाटते, ती म्हणजे मला क्रिकेटमधलं फारसं कळत नाही, पण एवढं मला माहिती आहे की चांगल्या बॅट्समनला कुठला चेंडू टोलवायचा आणि कुठला सोडून द्यायचा हे तंत्र आत्मसात झालेलं असतं, तुझ्याकडे बघून तेही लक्षात येतं. आयुष्यातल्या येणाऱ्या सगळ्या चढउतारांना तू ज्या प्रकारे सांभाळून घेतलंस आणि ज्या प्रकारे सामोरा गेलास त्यावरून प्रत्येक वेळेला लक्षात येतं की तुला कळलं की हा विषय सोडून द्यायचा, तुला कळलं इथे पुढे जायचं नाही आणि इथे आपण काहीतरी बोलू शकतो करू शकतो. हे एक तंत्र तू खूपच चांगल्या प्रकारे तुझ्या आयुष्यात वापरतो आहेस. तुला तेवढीच चांगली साथ विजयाचीही मिळाली आहे. नॉर्मली विजयाला भेटलो ते नेहमीच कुठल्या ना कुठल्या फंक्शनच्या मध्ये, पण जेव्हा विजया आणि मी 4-5 दिवस सतत एकत्र राहिलो तेव्हा लक्षात आलं की विजया मनाने अतिशय निष्कपट आहे. तिच्या डोक्यात जे काही असतं, मनात जे काही असतं ते ती सगळं बोलून मोकळी होते आणि बोलून मोकळी झाली की ती विसरूनही जाते. अशा निष्कपट आणि निष्पाप मनाच्या बायकोची तुला साथ मिळाली आणि तिला तुझी मिळाली. तुम्हा दोघांचं सहजीवन खूप चांगलं चाललं आहे. तुमच्या वाटच्याही काही प्रॉब्लेम्स असतील, तुमच्याही आपापसातल्या काही अडीअडचणी असतील, पण तुम्ही कधी त्या इतरांपर्यंत पोचू दिल्या नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही दोघंजणं एक युनिट, एक जोडपं म्हणून उभे राहिला. येणाऱ्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात असेच वाढदिवस पुन्हा पुन्हा येत राहोत. तुमच्या सहजीवनासाठी, भावी सहजीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅपी ॲनिव्हर्सरी मॉम अँड डॅड. थँक्यू फॉर बीइंग देअर एव्हरी टाईम. थँक्यू फॉर कॅरिंग माय टँट्रम्स. आय लव्ह यू. हॅलो, तुम्ही माझे खूप लाड करता आणि मी तुम्हाला लव करते आणि हॅपी 25th ॲनिव्हर्सरी. आता अनुजाच्या मैत्रिणी, अनुजाचा मित्र परिवार, विशिंग अ व्हेरी व्हेरी हॅपी 25th ॲनिव्हर्सरी टू द लवली कपल अनुजा अँड अतुल. मे युअर लव्ह फॉर इच अदर ग्रो डे बाय डे.
stay blessed forever from your dearest friend Yogita. An anniversary is a time to celebrate today's moments of joy, yesterday's great memories, and share hopes of tomorrow. Wishing you both a happy anniversary and many more to come. Dear Biju and dear Atul, we are so happy today as today is your 25th wedding anniversary. We wish you both a very, very happy anniversary. May this anniversary bring both of you more and more happiness in your life. May all your dreams come true in the near future. Our good wishes and blessings are always with both of you. May God bless both of you ever. Hi, Baba Dombivli. हाय विजू, तुला आणि अतुलला 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप 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 शुभेच्छा. तुमच्या दोघांची जोडी अशीच वर्षानुवर्ष अतूट आणि आनंदात राहो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. विशिंग यू बोथ हेल्दी वेल्दी अँड हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. आणि आता अतुलचा सगळ्यात जुना मित्र परिवार त्यांच्याकडनं पण शुभेच्छा आपण स्वीकारू. Atul and Vijaya, enjoy your day. Hi, Atul and Vijaya. Happy wedding anniversary. Atul and Vijaya, tumhala 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Hi, Atul and Vijaya. We wish you a happy wedding anniversary. Hi, Atul, Vijaya. Wish you happiest 25th marriage anniversary. God bless you. आणि विजय, तुम्हाला 25व्या वाट लग्नाच्या वाढदिवसाची माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. God bless you. हाय विजया, हाय अतुल, तुम्हाला 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आता स्पेशल शुभेच्छा. थँक यू फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी. पण मला खरंच आज एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, म्हणजे अर्थात तुमच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसासाठी खूप 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 शुभेच्छा. आणि तुमचे असे आशीर्वाद आमच्या मागे नेहमी राहावे, त्याच्यासाठी तुमचं अतिशय चांगलं आरोग्य आणि तुमचं लाईफ अतिशय छान व्हावं हे आमच्या शुभेच्छा. पण माझ्यासाठी दादा वहिनी हे खास असण्याचं मुख्य कारण म्हणजे हट्टी माणसं असतात ना, ती कसं बोलून टाकतात, रडून दाखवतात, काय हवं ते मागून घेतात, तशी मी होते. मी आले तेव्हासुद्धा दादा फार माझ्याशी बोलायचा नाही, मी तो कोणाशी तसा बोलत नाही, पण मी त्याच्या डोक्यावर बसायची लिटरली की दादा हे हवं आहे का, दादा ते हवं आहे का, असं करून 100 प्रश्न विचारायचे त्याला आणि त्याला उत्तर द्यायला मी भाग पाडायचे. पण तो तसा आज नेहमी आता आहे तसा. कधी कधी तर मला वाटतं त्याचं नाव अतुलपेक्षा प्रशांत हवं होतं, कारण तो असा शांत असतो. पण खरंच त्याचं क्रेडिट इक्वली वहिनीला जातं, कारण तिच्यामध्ये जो संयम आहे, तिच्यामध्ये जी सहनशक्ती आहे ना, ती मी कधीच कोणा म्हणजे मी माझ्या आईला खूप ग्रेट समजते, कारण तिने तिचं खूप लाईफ वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे हँडल. पण त्याच्यानंतर मी कोणाला ग्रेट मानेन तर वहिनी आहे, की स्वतःचं दुःख विसरून स्वतःचं सुखही बाजूला ठेवून ती दुसऱ्यासाठी जे करू शकते ते कोणीही करू शकेल असं मला वाटत नाही. त्यामुळे दादा वहिनी बोलणं नुसतं बोलणं नाही आहे, ते खरंच म्हणजे माझ्या आयुष्यात खरंच एखादा मोठा भाऊ असता आणि तो दादासारखा असतं तर मी सगळ्यात हॅप्पी असते असं मला वाटतं, की वाव असा भाऊ मिळाला तर काय मजा येईल असं. आणि वहिनीसाठी तर ती लग्न होऊन मी आल्यापासून ती माझी मैत्रिणच झाली, म्हणजे नावालाच मी वहिनी हाक मारते. वयाने मोठी आहे म्हणून तिला कधी अनुजा नुसतं मी बोलवूच नाही शकले, पण मैत्रिणीपेक्षा बहिणीपेक्षा काही वेगळं तिचं माझं रिलेशन खरंच नव्हतं. काही कितीही कठीण प्रसंग असू दे, कितीही आनंदाचा प्रसंग असू दे, पण तिची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मला उलट लकी वाटतं की मी अशा फॅमिलीत आले आणि मला अशी फॅमिली मिळाली. त्यामुळे त्यांचं जरी आज 25th अॅनिव्हर्सरी असली तरी मला जास्त बरं वाटते की येस, ती या फॅमिलीत आली आणि मी इथे आले आणि मला ते दोघं मिळाले. सो आय एम लकी. आज अस्मीसाठी सुद्धा त्यांचं जे जीव तुटतो किंवा अस्मीला ते जेवढ्या प्रेमाने करतात
खूप मला त्याच्यामुळे असं वाटलं की येस अशी फॅमिली असेल तर आपल्याला स्ट्रेंथ मिळवण्यासाठी बाहेर कोणाशी बोलण्याची जाण्याची गरजच नाही. फॅमिली ही सगळ्यात मोठी तुमची स्ट्रेंथ असते हे या मागील काही वर्षात तर मी नक्कीच जाणवू शकते. आणि त्याचा सगळ्यात मोठा वाटत दादा वहिनीकडे जातो. त्याच्यामुळे थँक्यू 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 सो मच तुमच्याबरोबर. थँक्यू. सो विशिंग यू बोथ अगेन व्हेरी व्हेरी हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी अँड थँक्यू ऑल फॉर टेकिंग आउट टाईम. सर्वांनी तुमचा तुमचा वेळ दिला एवढं प्रेमाने आदराने व्हिडिओ पाठवले ऑडिओ पाठवले म्हणजे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच आशीर्वाद असेच शुभेच्छा तुमच्या अतुल आणि अनुजावर आणि पर्यायाने आमची फॅमिलीवर असून दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि अतुल आणि अनुजा तुम्हाला पुन्हा एकदा खूप वाढ ॲनिव्हर्सरीच्या 25व्या ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय.